अहमदनगर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विविध भागातून दुचाकी चोरीस जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या वतीने सापळा लावून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल 14 दुचाकी गाड्या हस्तगत केल्या. अहमदनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून विविध भागातून दुचाकी गाड्या चोरीत जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. दरम्यान या वाढत्या दुचाकी चोरांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला मोठ्या शिफारतीने सापळा रचून अटक केली. दरम्यान कोतवाली पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 14 दुचाकी गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या दुचाकी गाड्या चोरीमध्ये आणखीन गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असून त्यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती देत या कारवाईबाबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी विजनकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण बरंच वाढलेलं होतं. त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा यांना जी खबर मिळाली होती त्या खबरीप्रमाणे त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या, आम्हाला सर्व स्टाफला सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही जे काम करत होतो त्यामध्ये आम्हाला एक व्यक्ती सस्पेक्टेड आढळून आली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे इंटरव्यू केला असता त्यांनी आणखी 2 गुन्हेगारांची नावं सांगितली, साथीदारांची नावं सांगितली. ह्या तिघांनी, ह्या सुधीर सरकाळे आणि दुसरे दोघं जे आहेत ह्या तिघांनी मिळून कोतवाली पोलिसांच्या हातीमध्ये व अहमदनगर शहरामध्ये इतर वेगवेगळ्या पोलिसांच्या हातीमध्ये जवळजवळ 15 गाड्या चोरीची कबूल दिलेली आहे. ह्या गाड्यांमध्ये काही होंडा एव्हिएटर आहे, होंडा ॲक्टिवा आहेत, सुझुकी ॲक्सेस गाडी आहे, होंडा स्प्लेंडर आहेत आणि अशा गाड्या जवळ टोटल 15 व्हेकल्स आम्ही रिकवर केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत आणि ह्यांच्याकडून आणखी अधिक तपास चालू आहे. त्या तपासामध्ये आणखी अनेक वाहनं मिळण्याची शक्यता आहे. तर मोठ्या शिफारतीने सापळा रचून दुचाकी टोळीचा स्पर्धापाश करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकातील राजेंद्र मुळे, दीपक गाडगिळकर, अहमद इनामदार, अविनाश बर्डे, गणेश लबडे, संदीप धावणे, बंडू भागवत, सुमित गवळी यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावून आरोपींना अटक केली आहे. विजन प्लस न्यूजसाठी उमेर सय्यद, अहमदनगर.